बघा आपण गोलाचं घनफळ बघितलंय काय ते 4/3 पाय आर चा तिसरा घात म्हणजेच काय 4/3 पाय आर क्यूब. आता आपल्याला अर्ध गोलाचं घनफळ काढायचं म्हणजे काय करायचं त्याला दोनने भागायचंय. आता बघा अर्ध गोलाचे घनफळ तर आपल्याला गोलाच्या घनफळाला म्हणजेच काय 4/3 पाय आर चा घन याला आपल्याला दोनने भागायचं म्हणजेच काय 1/2 ने गुणायचं आहे थोडक्यात. हा लक्षात. आता बघा याला ज्यावेळेस भाग देता येईल 2^2 म्हणजेच काय आला 2/3 पाय आर चा तिसरा घात म्हणजे 2/3 पाय आर क्यूब हे झालं अर्ध गोलाचं घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. आता आपण यावर आधारित एक उदाहरण घेऊ. एका अर्धगोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर त्या अर्धगोलाचं आपल्याला घनफळ काढायचं आहे. मग अर्धगोलाचं घनफळ सूत्र काय आहे अर्धगोलाचे घनफळ म्हणजे 2/3 पाय आर चा तिसरा घात. आर म्हणजे रेडियस त्रिज्या ती किती दिलेली आपल्याला 3 सेंटीमीटर म्हणजेच काय 2/3 22/7 × 3 × 3 × 3 × 3 कारण काय की आपल्याला आर क्यूब हे इथं म्हणून 3 वेळा आलेलं मग हा 3 ह्या 3 शी कॅन्सल झाला तर शिल्लक काय राहिलं 22 × 2 म्हणजे 44/7 × 3 = 9. मग आता ह्या 9 ने 44 ला गुणायचं 9 × 36 सत्याला आले 3 × 9 = 36 × 3 = 39 3/96/7 मग आता 396/7 इतकं केलं तरी पण चालेल याला घन सेंटीमीटर असं म्हणा किंवा आपण याच्या पुढे संक्षिप्त रूप दिलं तर 3 × 7/5 = 35 × 4 = 7/42 आता उरले पुन्हा 4 भागदातून पॉईंट घेतला 4/0 = 40 × 7/35 परत उरले 5 × 5/0 = 50 × 7/7 = 49 आणि 56.57 घन सेंटीमीटर म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 56.57 क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं म्हटलं तरी पण चालेल. एका अर्धगोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर आपल्याला त्याचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. आता बघा आपण आताच अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ किती येते 2π r² आणि एकूण पृष्ठफळ किती आहे 3π r² आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहेत. आर म्हणजे काय रेडियस त्या जागेवर आपल्याला काय करायचे 7 अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच 2π r² आपण आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या त्याच्या जागेवर आपल्याला 7 लिहायचे म्हणजे 2×22/7 × 7×7 आपल्याला का लिहायचे 2 वेळा कारण की हे बघा आर हा वर्ग आहे म्हणजे आर वर्ग आहे म्हणून 2 वेळा आपण लिहिलं हा 7/7 कॅन्सल झाला. आता काय शिल्लक राहिलं 2×22 म्हणजे 44×7 7 × 28 2 × 7 = 28 × 2 = 30 308 cm² म्हणजे अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ की त्याला 308 cm². आता आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. काय सूत्र आहे त्याचं 3π r² म्हणजेच काय 3×22/7×7×7 आपण हे 2 वेळा का लिहिले कारण की आर वर्ग आहे म्हणून मग हा 7 आणि हा 7 कॅन्सल काय शिल्लक राहिलं 22×3 म्हणजे 66×7 मग 7 × 42 = 4 × 7 = 42 × 4 = 46 म्हणजे 462 cm² हे झालं अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ.